नमस्कार, मी माधव पाटील. आपल्या सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहू शकणार आहात, तुमच्यासमोर एक असा काही इंटरफेस दिसत आहे. तुम्हाला माहितच आहे की पिरियोडिक टेबल असं म्हणतात, तर आपण आज पाहून घेणार आहोत पिरियोडिक टेबलबद्दल थोडीशी माहिती, ते पण एका ॲपच्या मदतीनं. हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं, ह्याचा फायदा काय काय, ह्याचे फीचर्स आपण सर्व पाहून घेणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ. पहिल्यांदा बघून घेऊया की हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं. ते आपल्या फोनमधील असणाऱ्या प्ले स्टोअर ॲपच्या मदतीने हे आपण ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकतो. तर फक्त आपल्याला प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसायला मिळेल. इथे खूप सारे ॲप तुमच्याला दिसायला मिळणार आहेत, पण हे खूप साऱ्या ॲपमधून मी हेच ॲप निवडलेलं आहे, कारण की बाकीचे सर्व पडताळून पाहिलेले आहे. बाकीचे तेवढे विशेष काही नाहीत, पण सगळ्यात नॉलेजफुल जर ॲप कोणाचं असेल तर हेच ॲप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतं. चला तर मग आपण ह्याला ओपन करून घेऊया. तुम्हाला इन्स्टॉल म्हणून येईल. ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला सगळे ब्लॉक्स प्रोडक्ट टेबलमधले SPDF हे चारही ब्लॉक तुमच्यासमोर आहेत. इथले सर्व एलिमेंट इथे समोर दिसत आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला या ॲपचा फायदा करून घ्यायचा आहे, तो फीचर्स आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर मी ह्या सेटिंग बटनावर क्लिक केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकतात की पहिल्यांदा जो पॉइंट आहे तो टेम्परेचर युनिट आहे. म्हणजे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे की आपले हे युनिट्स कशामध्ये राहणार आहेत. या एलिमेंट्सचे मेल्टिंग पॉईंट असो, बॉइलिंग पॉईंट असो, हे तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये हवे आहेत का फॅरनहाईटमध्ये आहेत का केल्विनमध्ये हवे आहेत. त्याप्रमाणे मी इथे डिग्री सेल्सिअसमध्ये आपण काउंट करणार आहोत. त्याचं दुसरं फीचर्समध्ये बघा, डाटा परफॉर्मन्स. म्हणजे पहिल्यांदा इथे तीन तुम्हाला कॅटेगरीज दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण आपल्या कॅटेगरीच्या अनुसार आपल्याला ह्या ॲपचा अभ्यास करून घ्यायचा आहे. तर मी इथे ॲडव्हान्समध्ये ठेवलं आहे, कारण की मी तुम्हाला उच्च पद्धतीने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये मी ॲडव्हान्समध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे सर्व फीचर्स सर्व जे आहेत ते हाय लेवलने चालणार आहेत. तुम्ही तुमचा वर्ग इथे तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही ह्या ॲपचा वापर करू शकतात. इंडस्ट्री, म्हणजे इथे इंडस्ट्री जर टाकलं तर इथले सगळे फोटोज जे आहेत ते इंडस्ट्रीच्या त्या पद्धतीने त्या मार्गदर्शन करणार आहेत. इंटरमिडिएटमध्ये त्या पद्धतीनं तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत. ॲडव्हान्समध्ये सर्व विशिष्ट वर्गाला विशिष्ट पद्धतीने आपण इथे समजून घेऊ शकतो. तर जाणून घेऊ शकतो की ह्याचे खूप फीचर्स आहेत. बेसिक फॅक्ट्स, फॅक्ट्स बॉक्स, यूज अँड प्रॉपर्टीज, इथे सगळे दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार वर्गानुसार तुम्हाला सिलेक्ट करून यावर डन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ॲपचं खूप महत्त्वाचं फीचर्स हे एक आपण जाणून घेतलेलं आहे. तर आपण पाहू शकतात की ते हायड्रोजनवर क्लिक केल्यानंतर मला हायड्रोजनचा फोटोसुद्धा दिसत आहे. तर मला हा फोटो, म्हणजे फक्त हायड्रोजन नाही, कोणता पण कार्बन, सर्व कशावर पण आपण क्लिक करू शकता, त्याचा आपल्याला फोटो पाहायला मिळणार आहे. कार्बनवर क्लिक केल्यानंतर कार्बन आपल्यासमोर दिसत आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर, त्याचा सर्व आपल्यासमोर इथे दिसत आहे. तर मला हा फोटो पाहायचा आहे. तर मला फोटो पाहण्यानंतर कंटिन्यू करायचा आहे. हा ऑफलाईन पण चालतो आणि ऑनलाईन पण चालतो. मी आता क्लिक केल्यानंतर मला हा कार्बन मोठो फोटोमध्ये दिसत आहे. तर आपण हे पाहू शकतात की आता कार्बन दिसत आहे. असं कोणत्याही एलिमेंटचा आपण फोटो पाहू शकतो. फीचर म्हणजे आपण गडबडीत असाल किंवा आपल्याला कोणताही एक एलिमेंट आपल्याला सर्च करायचा आहे, त्याची नॉलेज घ्यायचं आहे, तर इथे आपण सर्च करायचं आहे. मग मी आता इथं सध्या ब्रोमिन सर्च करणार आहे. ब्रोमिन केल्यानंतर तुम्हाला ब्रोमिन येणारच आहे. ह्या म्हणजे क्लिक करायचं आहे आपण, याचं सर्व माहिती आपल्याला इथे मिळणार आहे. त्याच पद्धतीने आपण इथे पण जाऊन असं समजा बघू शकतो. आता समजा आपण हे याचं बोरॉनचं आपल्याला थोडीशी नॉलेज घ्यायचं आहे, तर या बोरॉनवर आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर याचे पहा सर्व डिटेल नॉलेज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. बोरॉनची डिस्कवरी कोणी केली, ओरिजिन ऑफ नेम, ह्याचं नाव कुठून आलं, याचं क्लासिफिकेशन हे काय, याचा ग्रुप कितवा आहे, याचा पिरियड कोणता आहे, ब्लॉक कोणत्या ब्लॉकमधला एलिमेंट आहे, याचा ॲटॉमिक नंबर, स्टेट ऑफ सॉलिड, इथे सॉलिड स्टेटमध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी वगैरे सर्व याचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. यूज अँड प्रॉपर्टीज, याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, याचे युजेस कुठे कुठे आहेत, त्याचा वापर कुठे कुठे करू शकतो, ते सर्व डिटेल नॉलेज आपल्याला ह्या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकतात की कोणत्याही एलिमेंटचा आपण इथे वापर करून त्याचं पूर्ण नॉलेज आपण घेऊ शकतो, त्याची हिस्ट्री. आता बोरॉनची, सध्या आपण बोरॉनबद्दल बोलत आहात, तर बोरॉनची हिस्ट्री आपल्याला सर्व माहीत असायला हवी. तर हे सर्व वाचून घ्यायचं आहे आपल्याला.
त्याचा ॲटॉमिक डेटा सर्व सर्व डिटेल नॉलेज आपल्याला देत आहे. ऑक्सिडायझेशन स्टेट, त्याचे आयसोटोप्स, सर्व माहिती नॅचरली वेज सगळं 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 आपल्याला मिळणार आहे. पहा म्हणजे किती सर्व मस्त ॲप आहे. आता हे इंटरनेटवर पण चालतं आणि ऑफलाईन पण चालतं. सध्या मी इथे ऑफलाईन होतो त्याबद्दल असं होत असतं. तर आपल्याला अजून एका कोणतं समजा आपण आता बोरॉन पाहिलं, आपल्याला कार्बन पाहायचं आहे, कार्बनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याचा डिस्कवरी कोणी केली, ओरिजन, सर्व सर्व माहिती सगळ्या पद्धतीनं माहिती मिळणार आहे. हे पाहू शकता तुम्ही हिस्ट्री, त्याचे यूज अँड प्रॉपर्टीज, सप्लाय रिस्क सगळं सगळं माहिती करून घेऊ शकणार आहात. तर हे ॲप अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, माझा पण अनुभव आहे. तर याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून जाऊन ह्या ॲपचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायला विसरू नका. तर अजूनही फीचर याचे पाहू शकणार आहोत. चला तर आपण इसच्या सर्चच्या बाजूला एक हे दिसत आहे कप्पा, यावर आपण क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकतात की इथे समोर तुम्हाला एक टेबल दिसणार आहे, टेबल ऑफ एलिमेंट्स. इकडे नेम आहे, इकडे ॲटॉमिक नंबर आहे, इथे ग्रुप आहे, ते पिरियड आहे, याचा मेल्टिंग पॉईंट, याचा बॉइलिंग पॉईंट. इथे सर्व एलिमेंट आपल्याला मिळणार आहेत, हायड्रोजन, हिलियम, लिथियम, सर्व सर्व जेवढे एलिमेंट आहेत तेवढे एलिमेंट पिरियडिक टेबलमधले आपल्याला तुमच्या समोर दिसणार आहेत. तर तुम्हाला आता फक्त स्पेसिफिक स्टडी करायचा असेल तर इथे कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे फिल्टर अँड डाटा, त्याच्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला समजा मेटल्स पाहिजे असतील तर मेटलवर क्लिक करायचं आहे, नॉन मेटल्स असतील नॉन मेटल्सवर, मेटेलॉइड्सवर. चला तर मला मग आता एस ब्लॉकचे एलिमेंट्स पाहायचे असतील तर मी एक्स ब्लॉक एस ब्लॉकवर क्लिक केलेला आहे आणि डन मारायचं आहे. तर आपल्याला फक्त आणि फक्त एस ब्लॉकमधलेच एलिमेंट आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे. त्याच पद्धतीने मला मेटल्स हवे आहेत तर डन करायचं आहे. सर्व मेटलच फक्त मेटल आपल्यासमोर येणार आहेत, म्हणजे पिरियडिक टेबलमधले जेवढे मेटल असतील तेवढे मेटल्स तुमच्या समोर डिस्प्ले होणार आहेत. याच पद्धतीने याचे खूप अनेकशे फीचर्स इथे दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणता ग्रुप हवा आहे, कोणता ग्रुपबद्दल माहिती हवंय, काय नाही, सर्व सर्व आपल्या पद्धतीने तुम्ही साध्या पद्धतीनं याचा वापर करून घेऊ शकतो. अजून एक आहे त्याच्यामध्ये फीचर्स, इथे त्याच्याच बाजूला एलिमेंट असं फीचर दिलेलं आहे. तर आपण कोणत्या पद्धती म्हणजे कोणत्या एलिमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या टेबलमध्ये ते कोणते एलिमेंट तुम्हाला पाहिजे असतील हे आपल्या मनावर आहे. इथे मी सिलेक्ट क्लिअर जर ऑल केलं, डन केलं तर मला इथे काहीच दिसणार नाही. त्याच्यानंतर मी सिलेक्ट ऑल करणार आहे, मग मी डन करणार आहे, मग इथे सगळे आपल्याला दिसणार आहेत. आपल्या मर्जीनुसार आहे आपल्याला कोशावर अभ्यास करायचा आहे काय नाही. ह्या ॲप अशी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतं. हायड्रोजन, हिलियम, लिथियम सरी चारही ब्लॉक्स आपल्यासमोर आहेत, त्याचे पिक्चर्स आपल्याला लगेच पाहायला मिळणार आहेत, जेणेकरून आपल्याला तो लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही असं यामध्ये आपण पाहू शकता. त्याचे फीचर्स पण खूप मस्त आहेत. आणि आपल्याला जर याच्या संबंधित व्हिडिओ पाहायचे असतील तर या बटनावर क्लिक करायचं. जर तुम्ही ऑनलाईन असाल तर या स्पेसिफिक एलिमेंट्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थ्रू यूट्यूब. तर आपल्याला स्कॅन आता हे गॅलिनियमची आपल्याला पाहायला मिळणार आहे. समजा आपल्याला नायट्रोजन, आपल्याला ऑक्सिजन काही पण आहे, नायट्रोजनचं पाहिजे असेल तर नायट्रोजनचं पाहा. तुम्हाला इथे फोटो दिसत आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर, त्याचा ॲटॉमिक मास, सर्व त्याचं संज्ञा त्याची काय आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे, सर्व तुम्हाला माहीत डिस्प्ले होणार आहे. त्यामुळे आपल्याला कलरफुल पण इथे खूप मस्त दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला वापरायला अजिबात काही हरकत नाही. तर तुम्ही ह्याचा समजा आता अजून एकदा पाहू आपण कार्बनचं, आपल्याला हे पाहायचा व्हिडिओ पाहायचा आहे कार्बनच्या संबंधित व्हिडिओ आपल्याला लगेच इथे प्ले होणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन असाल तर हा ऑप्शन तुम्हाला डिस्प्ले होणार आहे, जर तुम्ही ऑफलाईन नसाल तर काही हरकत नाही. हे ॲप दोन्ही पद्धतीने काम करतं माझ्या मनाने. तर हा ॲप खूप विशिष्ट पद्धतीने वापरला जाणार आहे आणि खूप मजेदार आहे, कारण की आपल्याला हे कधी आपण नवीनच आहे ना आपल्यासाठी, म्हणजे हे प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला पिक्चर पाहायला भेटणार आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, याचा फायदा घ्यायला विसरू नका. मस्त ह्या ॲपचा तुम्ही पण फायदा घ्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा ॲप पण कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.